संस्थेची या ठिकाणी स्थापना झाली होती. पूर्वी ही सहकारी तत्वावर होती. नंतरच्या काळामध्ये 2008 साली याचं रूपांतर हे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघता बघता मिसमॅनेजमेंटमुळे ही सगळी संस्था या ठिकाणी कुठेतरी तोट्यात गेली आणि आज पूर्णपणे सभासद ही संस्था दिवाळीकडून गेल्याच्यामुळे कुठल्याही सभासदाचा आज या संस्थेचा अधिकार राहिला नाही. आज दुर्दैवाने ठिकाणी 500-700 कोटी टर्नओव्हर असलेली संस्था, वार्षिक टर्नओव्हर असलेली, ती तोट्यात जाते कशी हा मुळात आमचा प्रश्न आहे. का हे मुद्दाम तोटा दाखवण्यात आला हा आमचा प्रश्न आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन ह्या संस्थेचे ज्या बँकांनी कर्ज उचललेले आहेत, कुठल्या बँकेचं किती आउटस्टँडिंग आहे, किती मुद्दल आहे, हे कुठल्याही सभासदाला संस्थापकांनी अजिबात सांगितलं नाही. आणि संस्थेचं वरती किती नेमकं कर्ज आहे, आजच्या ह्याच्यात ते कर्ज किती आहे, त्याचा कुठेही उल्लेख केला नाही. त्यांच्या कुठल्याही जनरल सभेमध्ये याचा उल्लेख झाला नाही. त्या पूर्णपणे सभासदांना अंधारात ठेवून ही संस्था या ठिकाणी मोडीत काढण्याचा घाट घातलेला आहे. त्या निमित्तानं आपण बघितलं असेल की आपणही वाचलं असेल की मागच्या महिन्यामध्ये दैनिक लोकसत्ताच्या पेपरमध्ये पुण्याच्या आवृत्तीमध्ये एक ई लिलावाची नोटीस आली. त्या नोटीसीमध्ये त्या वॅपक्रॉसची सगळी मालमत्ता त्यामध्ये लिहिलेली आहे. त्यामध्ये जवळपास पारगावमधले गट नंबर आपले आहेत, बार्शी तालुका जिल्हा सोलापूर तिथले गट नंबर आहेत, जवळपास हे सगळे गट नंबर बघितले, जवळपास 280 एकर जमीन आणि प्लस असणारी मशिनरी त्याची अंदाज या ठिकाणी किंमत जी आहे ती जवळपास 60-70 कोटी असेल. 225 कोटीची अंदाजे मालमत्ता असताना आज ह्या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम खोट केलेली आहे ती केवळ 29 कोटी रुपये आहे. आणि हाच मुख्य यातला अपवाद आहे. तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की संस्थापकांनी किंवा आमदार विनय गोरे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती आम्ही तक्रारी करतोय, पेपरला नोटीस लिलावाचे येत आहेत, ह्यांनी कुठेच काय स्टेटमेंट दिलेलं नाही, कुठला खुलासा केलेला नाही की या संस्थेचे नेमके किती कर्ज आहे हे अशी दबघेडा का आली आणि या इतक्या मोठ्या मालमत्तेची ही गवडी बोलणारे भावाने त्या ठिकाणी विक्री होत असेल तर याच गप्प काय हा माझा त्यांना प्रश्न आहे. आपण बघितलं हा मोठा काय राजकीय आरोप नाही, कुठेतरी संस्थेचे सभासद या ठिकाणी संस्थेचे कामगार असतील त्यांच्या या ठिकाणी देणी वॅकोसच्या कामगारांच्या इतर काहीतरी त्यांना थकबकीत आहे किंवा त्यांना अनेकांना आपली देणी मिळालेली नाही. मला माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टामध्ये सुद्धा या कामगारांची केस सुरू आहे. असं असताना आपल्याला माहितीये की आपल्या संस्थेची जेवढी मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या माध्यमातून लिलावाच्या नंतर या ठिकाणी जर काही रक्कम शिल्लक राहिली, प्रॉपर्टी शिल्लक राहिली, तर ती सगळी पब्लिक लिमिट असल्यामुळे ते लोकांच्या मालकीची झाली पाहिजे. तथापि यातले कुठलेच अधिकृत आकडे यांनी कुठे जाहीर केलेले नाहीत आणि पूर्णपणे ही संस्था या ठिकाणी एवढी मोठी संस्था, या एवढी मोठी प्रॉपर्टी कुठेतरी या ठिकाणी या माध्यमातून कुठेतरी स्वतःच्या कशात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. आता या ठिकाणी या विषयावरती फक्त राजकीय आरोप न करता या लिलावाला स्थगिती मिळावी यासाठी मी स्वतः ईडीमध्ये तक्रार केलेली आहे, स्वतः पीएमओ कार्यालय म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान कार्यालय इथं तक्रार केलेली आहे आणि तिसरी या ठिकाणी तक्रारांची झालेली आहे ती बँकिंग लोकपाल या ठिकाणी तक्रार केलेली आहे. जे केवळ या ठिकाणी कोरड्या प्रदेशाला भाग नाही तर यामधून सत्य बाहेर यावं, यामधून सगळ्या लोकांच्या समोर हे सगळे आकडे आले पाहिजे आणि नेमकं काय प्रकरण घडले हे जनतेला जाणण्याचा सभासद जाणण्याचा 100% अधिकार आहे. जर विनय गोरे याच्यामध्ये सहभागी नसतील तर याने गोष्टीचा खुलासा करावा. आणि त्याला माझा एक परत प्रश्न विचारतो की या निमित्तानं त्या लिलावाची नोटीस बघून सभासद तक्रार करतायत, मी तक्रार करतोय आणि जे मूळ संस्थापक तुम्ही आहात, तुम्ही याच्यावरती तक्रार का केली नाही, कुठे स्टेटमेंट दिलं नाही, ते तुम्हाला गैर का वाटलं नाही हा माझा त्याला प्रश्न आहे.